ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. शेतकऱ्यांना घामाचं दाम मिळालंच पाहिजे, एक रकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, अरे घामाचं दाम मिळालंच पाहिजे. अरे ऊस बिल आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अरे ऊस बिल आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकऱ्यांच्या थकीत बिलासाठी यशवंत कारखान्यावर स्वाभिमानीचा हल्लाबोल. शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे बिले देईपर्यंत जिल्ह्यातून एकही साखरेचे पोते हलू देणार नाही, महेश खराडे आक्रमक. यशवंत प्रायव्हेट लिमिटेड नाशिकवाडी या कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊसांची बिले प्रलंबित ठेवल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वात या कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला. मी प्रवीण लक्ष्मण कदम, खटाव तालुक्यातील तिळेगावचा. माझा ऊस 22 जानेवारी रोजी गेला आहे, 60 टन ऊस गेला, अजून एकही रुपया मला बिल मिळालेलं नाही आहे. तरी हे बिल आम्हाला तत्काळ मिळावं हेच सांगणं आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की आमची सोसायटी भरायची आहे आणि ते काय थांबत नाही आहेत, आणि कोरोनामुळं सर्व काही बंद असल्यामुळं खर्चासुद्धा अडचण झालेली आहे. तरी यांनी ऊस बिल त्वरित द्यावं. लाईट बिल कनेक्शन तोडण्यात येत आहेत, तरी लाईट बिलासाठी तरी यांनी पैसे द्यावेत आम्हाला पटकन. शेतकऱ्यांनी कारखान्याच्या गेटवर जोरदार घोषणाबाजी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार संजय पाटील यांनी आंदोलकांची भेट घेत 30 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांची देणी भागवणार असल्याचे यावेळी सांगितले. खासदार संजय काका पाटील यांच्या नागेवाडी आणि तासगाव कारखान्याची चालू 2020-21 मधील ऊस बिल अद्याप थकीत आहेत. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं नागेवाडी कारखान्यावरती निदर्शनं करण्यात आली, आंदोलन करण्यात आलं, आणि यानंतर कारखान्याचे सर्वेसर्वा खासदार संजय काका पाटील यांची शिष्टमंडळाच्या वतीनं आम्ही भेट घेतली आणि त्यांना तात्काळ ऊस बिलं काढावीत अशा पद्धतीचं आवाहन केलं. आज त्यांच्याबरोबर आणि त्यांचे व्यवस्थापक आर डी पाटील यांच्याबरोबर या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली आणि या चर्चेनंतर त्यांनी 30 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांचा एक रुपयाही आम्ही ठेवणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन दिलं. जिल्ह्यातल्या सर्वच कारखान्यांनी एक रकमी एफआरपी द्यायचं कडेगाव या ठिकाणी कबूल केलं होतं, मात्र त्यानंतर सोनहिरा, उदगिरी, मोहनराव शिंदे या चारच कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिलेली आहे. उर्वरित कारखान्यांनी पहिला हप्ता 2500 रुपये दिला आणि त्यानंतरची एफआरपी राहिलेली आहे. खरं तर कायद्यानुसारच 14 दिवसात गाळप झालेल्या ऊसाचं 14 दिवसात बिल देणं बंधनकारक असतानासुद्धा कायदा सर्वच कारखानदार पायदळी तुडत आहेत. यासाठी वारंवार शेतकरी संघटनेनं आंदोलन केलेलं आहे, आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, कारखान्यासमोर गेलेलो आहे. अगदी जयंत पाटलांच्या कारखान्यासमोरसुद्धा राजारामबापूंना साकडं घातलेलं आहे. एकंदरीतच स्वाभिमानी शेतकरी संघटना वारंवार या प्रश्नावरती लढते, यापुढच्याही काळात लढेल, आणि आत्ता जर बिलं दिली नाही तर निश्चितपणानं कारखान्याच्या गोदामातून जी साखर बाहेर पडते ती गोदामातनं बाहेर जाणारी साखर आम्ही रोखू. पण एक रकमी एफआरपी जो शब्द आहे तो आम्ही साखर सम्राटांच्या मानगोटीवर बसून पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. 30 एप्रिलपर्यंत कारखान्याने देणी न दिल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा महेश खराडे यांनी दिला आहे. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.